हॅलो गाईज, मी स्वप्नील कदरेकर. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ब्लॉगमध्ये मी का, तर आपला हा ब्लॉग सुरू होतो आहे आज एका वेगळ्या विषयावर. मायथोलॉजिकल विषय आहे आणि आपलं हे चॅनल, ज्याला तुम्ही खूप मान्यता दिली आणि आवडतं चॅनल आहे, रॉक ऑन द बीट्स. तर आपण येत आहोत आपल्या रॉक ऑन द बीट्सच्या सर्वे सर्वा. आहेत कोण? तर ते आहेत आपल्या झिन सुवी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तुम्हाला वाटत असेल की कुणीतरी वेगळ्यांनी कुणीतरी इंट्रोडक्शन करून दिले, तर हे आहेत माझे फ्रेंड्स. हा आहे स्वप्नील आणि ही आहे मुग्धा. हे स्पेशली मुंबईवरनं इकडे मला भेटायला आलेले आहेत. तर आज आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी, ते आहे औंढा नागनाथ, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. तर तिकडे आम्ही जाणार आहोत फिरायला. सो तुम्ही पण आमच्या सोबत चला. लेट्स गो. आठवे ज्योतिर्लिंग आहे हे. सो इकडनं आहे एंट्रन्स. तर आता आम्ही करणार आहोत इकडनं एंटर आणि मग पुढे आहे मेन मंदिर. हे आहे आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ. चला. गाईज, आपण आलेलो आहोत औंढा नागनाथ येथे. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे, आठवे ज्योतिर्लिंग, मानाचं ज्योतिर्लिंग आहे. तर आपण आता थेट दर्शनाला चाललो आहे. माझ्यासोबत आहेत गेदू अँड टीमू. आणि जसं की आपण पाहत आहात, मुग्धा आहे आणि अशी कॉमेंट्री पण चालू आहे. चॅनलची सर्व सर्व आहे झिन सुवी. प्रसन्न असं भक्तिमय वातावरण आहे इथे. काही तुम्ही बघू शकता, शेड्स लावलेले आहेत. प्रसादाचं इकडे सगळं रस्ता मांडलेला आहे जवळजवळ. आणि खूप असं इकडे एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे इथे एक जुनं आणि एक ओल्ड जोडपं आहे, ते इथे आपल्याला दिसू शकतं. ते प्रार्थना करतायत, आरती करतायत. त्यांना आमच्या दागिनी एक दक्षिणा दिलेली आहे. तर आपण आता पुढे चाललो आहे. तसंच भक्त निवासक्रम 3 आपण पुढे चाललो आहोत. आता आपल्याला एंट्रन्स लागणार आहे. सो फायनली आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारू कानवाले औंढा नागनाथ येथे आपण आलेलो आहोत. झिनसुवी, आज माझं काम सोपं झालंय कारण की सगळं काही स्वप्नील एक्सप्लेन करतोय. नाही, मी पण सर्वप्रथम मला खूप आभार मानायचे आहेत सुवीचे, दाजींचे आणि पूर्ण खंदारे फॅमिलीचे, की मला आज त्यांच्यामुळे आज ह्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. इकडे खूप ऐकलं होतं आठवे ज्योतिर्लिंग. हे आहे मेन प्रवेशद्वार आणि ही आहे आमची मंडळी. पाहू शकता ही श्री मुख दर्शनची लाईन लागली इथे मुखदर्शनासाठी. प्रचंड अशी लाईन आहे इकडे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप आस्था आहे सगळ्या भाविकांमध्ये. आणि बघू शकता मंदिरावर किती बारीक आणि कोरीव काम केलेलं. आपण जाऊया आता पुढे दर्शनाला. हॅलो मुग्धा. आज आहे संकष्टी, तर इकडे खूप 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 गर्दी आहे. लाईन आहे इकडे फार मोठी, तुम्ही बघू शकता. तर आम्ही बाहेरनच राऊंड मारतोय. Thank you.
स्वप्नील काय बोलायचं आहे तुला, कसं वाटतं इकडे येऊन? खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे, एकदम बोलतात ना की खूप हिल फिलिंग होते इकडे आल्यानंतर. आणि बघू शकता इथे एवढं बारीक आणि कोरीव काम केलेलं आहे ना, खरंच ते देवाचं वास्तव्य आहे असं जाणवतं इथे. आणि एवढी सगळी भाविकांची आस्था आहे, तुम्ही बघू शकता इथे आम्ही पूर्ण संपूर्ण मंदिराला एक पूर्ण संपूर्ण एक राऊंड मारतो आहे. आणि इथे सगळी सगळ्यांचे बघू शकता तुम्ही इकडे सर्वात एंट्रन्सला एक घंटा पण आहे तिथे दिलेली आहे, सर्वात मोठी घंटा आहे मला दिसून येते इकडे. आणि एवढं बारीक बारीक काम इकडे आपल्याला दिसून येतं, खूप खूप छान आणि खूप जुनं, खूप जुन्या काळातलं हे मंदिर आहे इकडून दिसून येतं. आठवे ज्योतिर्लिंग आहे. खूप 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 सुंदर कोरीव काम केलेलं आहे इथे. एक झलक दाखवते मी तुम्हाला. आणि ही माझी सखी इथे येऊन फोटो काढते मस्त मस्त मस्त. झाले फोटो काढून? हो. कसं वाटतंय? खूप मस्त. आणि हा नॉनस्टॉप बोलणारा माझा मित्र स्वप्नील. मी तर आता सध्या काही बोलायच्या मनस्थितीत नाही, ते सुंदर काम आहे बघून देतात. ओके. पुन्हा पुन्हा इथे यायला संधी मिळणार नाही आहे, तर माझे जे डोळे आहेत ते इकडे आता एकदम स्थिरावल्यात, तर माफ करा मी जरा पुढे झालो. तर मी तुम्हाला दाखवते टॉप टू बॉटम. हे वरती व्हाईट कलरने पेंट केलं आहे आणि खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे सगळ्या दिशेने. आय होप मी जे दाखवते तुम्हाला मंदिर ते तुम्हाला आवडेल. तुम्ही बघू शकता बघा, छोटे 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 हत्ती असे क्यूट क्यूटचे इथे पूजा पण केली आहे. खूप सुंदर काम केलं आहे खूप. पुन्हा या दोघे आलेले आहेत फ्रेममध्ये, खूप चिंतेत. आला हा पुन्हा स्पेशल ग्रुप आलेला आहे, वेगवेगळ्या प्रांतातले भाविक आणि श्रद्धा असलेले. आपल्याला एक पंजाबींचा पण ग्रुप आहे, त्या आपल्याला दिसून येईल, तुम्ही बघू शकता इथे. प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे, आठवे ज्योतिर्लिंग. संपूर्ण मंदिराला आम्ही एक वेढा घातलेला आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही बघू शकता कळस कळसापर्यंत. इथे आहेत आमचे दाजी. अच्छा. आणि ते काय करतात वासुदेव? ते काय जुन्या लोकांचं गाणं गावाने उद्धार करतात, पैसे घेऊन. ऍक्च्युली आज इथे आहे खूप जास्त गर्दी, तर आम्ही इकडनं आतमध्ये एंट्री नाही करत. ऍक्च्युली इथे खालती गाभारा आहे आणि गाभाऱ्याच्या खाल हे आहे बारव. बारव म्हणतात त्याला, म्हणजे ही विहीर आहे ऍक्च्युली जुन्या काळातली. संत जनाबाई जाते यांचं हे इकडे तुम्हाला इकडे पवित्र दिसायला येते. तुम्ही बघू शकता आमचे दाजी जनाबाई यांचं जातं फिरवत आहे. गहू ज्वारी वगैरे असं दळायचं आणि ओव्या वगैरे गायचं. हो, म्हणजे त्या काळातलं आणि एवढं मोठं, म्हणजे त्या काळातली त्या व्यक्ती पण किती म्हणजे दिव्य असतील आणि पौराणिक असतील. असं तेव्हा दळण चक्की वगैरे असं काही नव्हतं, तर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा कोणतेही पीठ जे असेल ना, ते याच्यावरती दळलं जायचं. तर तेव्हा जी गाणी गायची ना, त्याला ओव्या म्हणतात. संत जनाबाईंच्या ओव्या. आपण
ऐकलं आहे. हॅलो गाईज, तर आपण आता आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ औंड येथून थेट आता आपण आलेलो आहे गुरुद्वारा नरसिंह नामदेव इथला गुरुद्वारा, जो की सेनगावपासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर येऊया आपण गुरुद्वारामध्ये दर्शन घ्यायला. चला तर मग इथली हे सेकंड डेस्टिनेशन जे आम्ही यांना दाखवणार होतो. पहिलं होतं औंढा नागनाथ आणि दुसरं आहे हे गुरुद्वारा नामदेव नरशी येथील. आणि त्याच्यानंतर आम्ही ट्राय करणार आहोत, जर संध्याकाळ फार जास्त झाली नाही तर आम्ही जाणार आहोत नामदेव नरशीचं जे मंदिर आहे फेमस ते बघणार आहोत, जर अंधार नाही पडला तर. तर आता आपण कंटिन्यू करूया आणि पुढे बघूया की कसं आहे गुरुद्वारा. आपण बघत आहात हा एंट्रन्स आहे आणि मेन जे आहे ते याच्या मागे. तर आपण तिकडे आपण कंटिन्यू करूया. मेनली मराठवाड्यामध्ये आहे आणि खूप मानतात या म्हणजे गुरुद्वारामध्ये पंजाबमधनं वगैरे इथे व्हिजिट करायला येतात. खूप असं सुटसुटीत आणि शांत शांत वातावरण इकडे, तर जास्त गर्दी गोंधळ गडबड वगैरे करून आम्ही ॲक्च्युली परफेक्ट वेळेत आलो आहे इकडे. मी इकडे खूप फर्स्ट टाईम आले. आय थिंक तिकडे लंगर आहे. आता आम्ही आलेलो आहोत थर्ड स्पॉटला जे आहे नरशी मधलं नामदेवांचं मंदिर. तर आता तुम्हाला आम्ही ते दाखवतो. Thank you.
अशा प्रकारे आता आमचं म्हणजे पिकनिक सगळी संपलेली आहे आणि आम्ही निघालो होतो 12:30 आणि आम्ही 3 स्पॉट्स कवर केलेत. औंढा नागनाथ एक गुरुद्वारा आणि नरशीच्या इकडचं नामदेवाचं मोठं फेमस मंदिर. तर आम्ही 12:30 निघालेलो आणि आम्ही 6:30 आता आम्ही घरी पोचलो आहे. तर अशा प्रकारे आता म्हणजे आता घरी आलो आहे. तर घरी आता आल्यानंतर आपण पाहुण्यांना विचारूया की कसा वाटला तुम्हाला आजचे स्पॉट्स वगैरे. हाय, तर कसा वाटला तुम्हाला आजचं म्हणजे जे आपण पिकनिक केली ते सगळं काही? अजूनही आम्ही एनर्जेटिक मध्ये म्हणजे एनर्जी लेवल आमच्या अजूनपर्यंत स्टॉप नाही झालेले. बिकॉज आम्ही जी सुरुवात केली होती आय थिंक 12:30 आपण सुरुवात केली होती. आम्ही सुरुवात केली 12:30 इथून निघालो. आमचा ब्लॉग स्टार्ट झाला आणि आम्ही आज 3 ठिकाणं फिरलो. एक सर्वात महत्त्वाचं औंध येथील नागनाथ जे 8वे ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर आम्ही गुरुद्वाराला भेट दिली आणि संत नामदेव महाराज यांचं गाव असलेलं नारसी या ठिकाणालाही आम्ही भेट दिली. म्हणजे एकंदरीत आज आमचा हा कार्यक्रम एक नंबर झालेला आहे. आमचा ब्लॉग पण आता इथे संपतोय तुम्हाला नक्की. तर अशा प्रकारे आता हा एंड झालेला आहे आजच्या दिवसाचा. तर आम्ही इथे हा ब्लॉग इथेच संपतो. काही चुकलं असेल तर प्लीज 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 माफ करा. आम्ही सगळ्यांनी मिळून हा एक फर्स्ट टाइम अटेम्प्ट केलेला आहे ब्लॉगचा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. प्लीज 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 प्लीज. बाय बाय.